महाबळेश्वर मधील पावसाचा मोठा परिणाम कोकणावरती होतो। मोठे प्रवाह डोंगरातून वाहू लागल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे। परिणामी घाटातला प्रवास धोक्याचा झालाय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। जोरदार पावसामुळे महाबळेश्वरच्या डोंगर माथ्यावरून पाण्याचे लोट कोसळतात। त्यामुळे दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलंय। या भागातून प्रवास करणं सध्या धोक्याचं झालंय। तर महाबळेश्वर मध्ये 3 दिवसात 665 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। वेण्णा तलावातून बाहेर पडणारं पाणी आणि इतर प्रवाहांमुळे किती मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय याचा अंदाज येतोय। परिणामी पोलादपूर आणि महाड भागातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। आता जो वेण्णा लेक तलाव आहे याच्यामधून जो प्रवाह पाण्याचा वाहतोय हा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। महाबळेश्वर मधले जे रस्ते आहेत, जे घाटमाथे आहेत, या ठिकाणी दरडी कोसळताना सुद्धा पाहायला मिळतात। यामुळे याचा परिणाम दळणवळणावर होताना सुद्धा पाहायला मिळतोय। महाबळेश्वर मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पॉइंट्स वर जायला पर्यटकांना मज्जाव करण्यात आलाय। परिणामी पर्यटकांच्या उत्साहावर सध्या विरजण पडलंय। ऍक्च्युअली काल एवढा जास्त पाऊस नव्हता, पण आज सकाळपासून पाऊस कंटिन्यू आहे, त्यामुळे इकडचे सगळे पॉइंट बंद केलेले आहेत शासनानं। आणि ते सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देत आहेत की तुम्ही प्लीज कुठली रिस्क घेऊ नका आणि पॉइंट्स वर जाऊ नका। ऍक्च्युअली करायचं होतं सगळं एन्जॉय, पण आम्ही पण शासनाला थोडंसं सपोर्ट करतोय। सातारा जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातल्या धोकादायक असणाऱ्या 41 गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाऊ शकतो। आपण जे 41 गाव जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने आयडेंटिफाय केले होते, जिथे जिथे लँडस्लाईड होण्याचा जास्त धोका आहे, त्या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी कार्यालयाचे डेप्युटी कलेक्टर्सची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केलेली आहे। त्या डेप्युटी कलेक्टर्सने त्या गावात जाऊन तिथे सर्व समन्वय कोऑर्डिनेशन ठेवून एन्श्युअर करायची की लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये। पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी, होणारं भूस्खलन यामुळे नैसर्गिक आपत्ती आक्राळ विक्राळ रूप धारण करत आहेत। त्यामुळे राज्यासमोर एक नवं संकट निर्माण होत असल्याचं स्पष्ट होत आहे। सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।